नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण एंगेजमेंट रिंग प्लॅटर कसं तयार करायचं हे बघणार आहोत. तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ. एंगेजमेंट रिंग प्लॅटर तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कलर पेपर, केक पुठ्ठा किंवा कार्डबोर्ड शीट किंवा थर्मोकॉल, वुडन रिंग, नेट क्लॉथ, लेस, डेकोरेशन साहित्य, फेमिकॉल किंवा फेमिक्विक. एंगेजमेंट रिंग प्लॅटर याची साईज किंवा याचा कलर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे चॉईस करू शकता. तर येथे हा जो केकचा बेस आहे त्याला त्याच्यावर फेमिकॉलच्या साह्याने आपण हे लाल कलरचं पेपर चिटकावून घेणार आहोत. त्यानंतरनं पुढे आपल्याला नेट कापड हे लागणार आहे. ते अगदी 10 सेंटीमीटर इतकी त्याची रुंदी ठेवून त्याचा एक तुकडा आपण कट करून घेणार आहोत. एम्ब्रॉयडरी वर्क करण्यासाठी किंवा कोणतेही क्राफ्ट करण्यासाठी अशा प्रकारचे रिंग वापरतात. या रिंगचा आपण वापर करणार आहोत. त्यातील आतली रिंग आपण घेणार आहोत. त्याला तुम्ही सॅटिन रिबनसुद्धाही अटॅच करू शकता किंवा कलरसुद्धाही देऊन घेऊ शकता. पण येथे मी लाल ॲक्रॅलिक कलर हे देऊन घेत आहे. रिंगला कलर देऊन झाल्यानंतर ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटाच्या आत हे रिंग सुकवून जाईल. त्यानंतर नेटचा जो कापड आपण 10 सेंटीमीटर इतके रुंदी ठेवून 2 ते 3 फूट इतकं कट केलेला आहे तो कापड आपण या रिंगला मध्यभागी गाठ घालून या रिंगला आपण ते अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने. इथे मी फेमिकॉलच्या ऐवजी फेमिक्विकचा वापर केलेला आहे. फेमिक्विकमुळे कोणतेही क्राफ्ट जे आहे खूप छान पद्धतीने चिटकले जातात आणि लवकरही चिटकतात. म्हणून मी येथे फेमिक्विकचा वापर केलेला आहे. पण वापर करताना थोडीशी काळजी घ्या इतकंच. तर येथे या रिंगला हे नेट क्लॉथ मी उलटा व्ही या आकाराने चिटकावून घेतलेलं आहे. उरलेला जो नेट क्लॉथ आहे तो परत फिरवून आपण जेथे गाठ मारून घेतलेले आहे तेथे फेमिक्विकच्या साह्याने चिटकावून घेऊया. आता हे नेट क्लॉथ चिटकावून घेतलेलं आहे. उरलेला जो नेट क्लॉथ आहे ते आपण कात्रीच्या साह्याने कट करून घेऊया. एंगेजमेंट रिंग प्लॅटरमध्ये आर्टिफिशियल फ्लावर आणि आर्टिफिशियल लिपचा वापर करतात. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते साहित्य घेऊन तुम्ही हे प्लॅटर सजवू शकता. तर येथे फेमिक्विकच्या साह्याने मी येथे हे फ्लावर्स चिटकावून घेत आहे. त्यानंतर पुढचं डेकोरेशन तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे करू शकता. रिंगच्या एका साईडला मी रोज लावून घेतलेला आहे. सेम त्याच्या दुसऱ्या अपोजिट साईडला बीट्स किंवा पर्ल आपण चिटकावून घेणार आहोत. Thank you.
रिंग आता तयार झालेली आहे. हा प्लॅटरचा जो बेस आहे त्या बेसला ही रिंग फेमिक्विकच्या सहाय्याने आपण आता अटॅच करून घेणार आहोत. बेसला आणखी थोडंसं शाईन येण्यासाठी बेसला मी ग्लिटर पेपर हे चिटकावून घेतलेलं आहे. एंगेजमेंट रिंग प्लॅटरचा बेस जो आहे तो मी येथे केकचा बेस यूज केलेला आहे. कोणत्याही केक शॉपमध्ये हे इझिली अवेलेबल होतील. तुम्ही येथे थर्माकॉलसुद्धाही यूज करू शकता, पण थर्माकॉल थोडंसं केअरफुली यूज करावं लागतं म्हणून मी येथे केक बेसचा वापर केलेला आहे. येथे मी बेसला फेमिक्विकच्या सहाय्याने लेस हे अटॅच करून घेतलेली आहे. तर ही अशी छान सुंदर तयार झालेली रिंग बेसला आपण फेमिक्विकच्या सहाय्याने चिटकावून घेणार आहोत. आता उरलेले काहीसे डेकोरेशन या प्लॅटरमध्ये आपण करून घेणार आहोत. तेथेही आपण फुलं पानं फेमिक्विकच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने कमी वेळात आणि एकदम सोप्या पद्धतीने एंगेजमेंट रिंग प्लॅटर हे आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही येथे दोन एंगेजमेंटचे बॉक्स ठेवूनसुद्धाही हे डेकोरेट करू शकता, किंवा एकाच बॉक्समध्ये दोन रिंग ठेवूनसुद्धाही हे एंगेजमेंट रिंग प्लॅटर हे सजवू शकता. तर अशा पद्धतीने एंगेजमेंट रिंग प्लॅटर हे तयार झालेलं आहे. एंगेजमेंट रिंग प्लॅटर हे कसं झालेलं आहे हे व्हिडिओमध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट, क्राफ्ट, रंगोली, मेहंदी, DIY अशा प्रकारचे व्हिडिओ मी श्रीशा स्पेशल या चॅनलवर अपलोड करत असते. जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा झाला हा नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये.